जनों हो नमस्कार। महाराष्ट्र संस्कृति फार फार धन्य है। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या संतांनी भक्तीचे अलौकिक मळे फुलवले। ज्ञानदेव माऊली, नामदेव महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे पंचप्राण आहेत। महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची प्रकृती, महाराष्ट्राची संस्कृती या पंचप्राणांनी धन्य आणि कृतार्थ करून टाकले। विठ्ठलाचं किंवा श्रीरामाचं दर्शन घ्यायचं असेल
तर या पाच संतांचा अनुभव घ्यावा. या विठ्ठलाचं किंवा श्रीरामाचं मस्तक म्हणजे प्रत्यक्ष समर्थ रामदास. या विठ्ठलाची जिव्हा वाणी म्हणजे साक्षात आमचे नामदेव महाराज. या विठ्ठलाचा श्रीरामाचा कंठ म्हणजे आमचे संत एकनाथ. या विठ्ठलाचा श्रीरामाचा प्रत्यक्ष हृदयाचा गाभा म्हणजे आमचे संत तुकाराम. आणि या विठ्ठलाचा साक्षात आत्मा म्हणजे ज्ञानदेव माऊली. या पाच संतांच्या दर्शनामध्ये विठ्ठलाचंही दर्शन आहे. आमच्या संतांनी इतके सुंदर अभंग लिहिले, गवळणी लिहिल्या, लढीवाळ अभंग लिहिले, रूपाचे अभंग लिहिले, ध्यानाचे लिहिले, संवादाचे लिहिले, भांडणाचे लिहिले, वरप्रसादाचे लिहिले, याचनेचे लिहिले, किती प्रकार म्हणून सांगावेत. पण आमच्या संतांनी खूबी अशी केली की भक्तजनांनी विचार करावा म्हणून काही रूपकही लिहिली, विरहिणीही लिहिल्या आणि काही कूट अभंगही लिहिले. हा अभंग आहे ना, आनंदुरे अजी आनंदुरे, सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. हा ज्ञानदेव माऊलींचा अभंग. पुढे आपण वाचत गेलो की सामान्य मनुष्य, सामान्य अभ्यासक कोड्यामध्ये पडतो, त्याला कळतच नाही हे काय लिहिले. 1, 2, 3, 4, 5, 6 इतुके विचारूनी मग परमानंदी रहा, हे आकडे कसले घातलेत. वर पुन्हा 7वा अवतार 8वा वेळोवेळा आणि बाप रखमा देवी वरू विठ्ठलू जवळा. माऊलींचं फार कौतुक आहे. माऊलींचं चरित्र अथपासून इतिपर्यंत अद्भुतच. माऊलींनी निर्माण केलेले ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी. आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेला माऊलींचा अद्भुत ग्रंथ म्हणजे अमृतानुभव किंवा अनुभवामृत. याच्याही पलीकडे जाऊन ना माऊलींची अभंग गाथा तर केवळ अलौकिक आहे. त्यांचं क्रांत दर्शित्व, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचा रसकल्लोळ, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा एकात्मभाव, सगुणाला त्यांनी दिलेली अद्वैताची जोड अवघ अद्भुत आहे, आनंदमय आहे. म्हणून माऊलींचं स्थान या संत मांदियाळीमध्ये विशेष आहे. मला सांगा की जगामध्ये असं कुठे उदाहरण असेल की 14-15 वर्षाचं एक लेकरू श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य लिहितं आणि संतांची मांदियाळी या 14-15 वर्षाच्या लेकराला मस्तकी धारण करून माऊली माऊली म्हणून आनंदाने नाचतात. असं उदाहरण केवळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं. माऊलींनी चमत्कार असा केला की भक्तियोगाच्या माध्यमातून 18 पगड जातीला एका व्यापक व्यासपीठावर आणला आणि त्यांना मंत्र दिला विठ्ठल नामाचा. जनसामान्यांचा उद्धार केला तो विठ्ठल नामातून केला. आणि अभंग देताना सांगितला, अरे पंढरीची वारी करा, कृतार्थ आणि धन्य होऊन जा. या पंढरीच्या वाटेवर माऊलींनी असंख्यांना चालवलं. आता गंमत पहा, खरं तर माऊलींचं पहिलं स्थान, त्यांची परंपरा ही नाथ संप्रदायाची. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले, अशी ही नाथांची परंपरा. पण गंमत कशी आहे बघा की केवळ नाथ परंपरेपुरते माऊली मर्यादित राहिली नाही. माऊलींनी कौतुक केलं की त्या नाथ संप्रदायाच्या आत्मज्ञानाला पराभक्तीची जोड दिली आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भक्तीचा महानद आणला. माऊली या अभंगामध्ये म्हणते, आनंदुरे अजी आनंदुरे. आता तुमचा आमचा आनंद असतो त्यापेक्षा संतांचा आनंद आणि संतांचं सुख वेगळं असतं बरं का. आपला आनंद कसा, तर वस्तू सापेक्ष आनंद. एखादा नवीन चांगला झब्बा घालायला मिळाला, आहा आनंद. गृहिणीला एखादी नवीन पैठणी लेवायला मिळाली की गृहिणीच्या मनामध्ये विलक्षण आनंद. एखादा नवीन अलंकार प्राप्त झाला की गृहिणी आत्मतृप्त, केवढा आनंद. संतांचा आनंद फार वेगळा असतो. आमच्या माता भगिनी तर बघा, साडी माडी कुडी
आणि गाडी, आहा अगदी संतोष, ब्रह्मानंद वाटतो त्याच्यामध्ये त्यांना. पण संतांचा आनंद असा वस्तू सापेक्ष नाही आहे, कारण या ब्रह्मांडामधल्या या सृष्टीमधल्या सगळ्या वस्तू या नाशवंत असतात. आणि म्हणून आमचे संत म्हणतात की हा आनंद काही खरा नाही. मग खरा आनंद कोणाचा? तर वस्तूचा आनंद नाही, सद्वस्तूचा आनंद हा खरा. ती सद्वस्तू म्हणजे पांडुरंग, ती सद्वस्तू म्हणजे विठ्ठल, ती सद्वस्तू म्हणजे परमात्मा. आमचे संत म्हणतात की पांडुरंग म्हणजे ज्योतीची निजज्योती आहे आणि साक्षात उघडं परब्रह्म विटेवर उभं ठाकलेलं आहे. आनंद कोणता मानतात? संतांनी तर व्याख्या केलेल्याच आहेत या परमानंदाच्या, या ब्रह्मानंदाच्या. पण आपल्या परंपरेमध्ये तैत्तिरीय उपनिषदाने खूप सुंदर सांगितले. तैत्तिरीय उपनिषद असं म्हणतं की माणसाला या भूतलावर जे जे हवं आहे ते सगळं प्राप्त झालं. धन असो, धान्य असो, ऐश्वर असो, मनोरम पत्नी असो, उत्तम गहर असो, सुग्रास अन्न असो, जे जे इच्छेचं आहे ते मिळालं. किंवा मॉलमधलं सुद्धा सगळं मिळालं की मनुष्य जो अतिशय आनंदामध्ये राहतो त्याला तैत्तिरीय उपनिषद म्हणतं एक मनुष्य आनंद. याला शंभराने गुणल्यानंतर जो आनंद आहे ना तो शंभरपट वाढतो, त्याला म्हणतात गंधर्वानंद. त्याला शंभरपटीनं गुणलं की तो आणखीन वाढत जातो. कर्म मनुष्यानंद कर्म गंधर्वानंद होतो. त्याला शंभरपटीनं गुणलं की त्याचा आनंद हा देवांचा आनंद होतो. त्याला शंभरपटीनं गुणलं की जो आनंद आहे त्याला प्रजापतीचा आनंद म्हणतात. त्याला शंभरपटीनं गुणलं की येणारा जो आनंद आहे तो वैश्विक सूत्राचा आनंद. त्याच्या पल्याड आणखीन शंभराने गुणलं की येणारा आनंद, याला आमचे संत म्हणतात परमानंद. आमचे संत याला म्हणतात ब्रह्मानंद. आमचे संत याला म्हणतात आत्मानंद. म्हणून संतांनी जी मांडणी वाङ्मयाची केली ती अमृत स्वरूपच आहे. सगळे साक्षात अमृताची ताटं भरून तुमच्या आमच्या पुढे ठेवले. हा आनंद असा ब्रह्मानंद लाभला. सभाय अभ्यंतरी बाहेरही तोच आथी तोच. तुकोबाई तेच म्हणाले ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. दुसरं काय आहे? पण माऊलींनी त्याच्या पल्याड जाऊन अशी एक सुंदर कल्पना केली आहे. एका अभंगात ऐकूया. माऊली म्हणते, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी बरं का. आता हे आनंदाचं ताट कोणतं आणि अमृताची वाटी कोणती समजावून घ्यायचे. आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, आनंदाच्या ताटी ताटी अमृताची वाटी, आनंदाच्या ताटी ताटी अमृताची वाटी. विवेक तारु घोटी रसना बळे, विवेक तारु घोटी रसना बळे, विवेक तारु घोटी घोटी रसना बळे, विवेक तारु घोटी घोटी रस ज्ञान देव बीज बीज
चष हरी नवे नवल चोज चोज प्रत्यक्ष हरी नवे नवल चोज चोज प्रत्यक्ष हरी आनंदाचा ताजी अमृताची आनंदाचा ताडी आनंदाचा ताडी ताडी आनंदाचा ताडी अमृताची वाटी माऊली म्हणते आनंदाच्या ताटी अमृताची वाटी. पंढरपूर पंढरी विठ्ठलाला जे अत्यंत प्रिय आहे ती पंढरी म्हणजे आनंदाचं ताट आणि त्याच्यामध्ये ठेवलेली अमृताची वाटी म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल बर का. संत आणि एका प्रकारे असा अन्वयार्थ लावतात आणि संत म्हणतात की स्वतः पांडुरंग म्हणजेच आनंदाचं ताट आणि त्याच्यामध्ये ठेवलेली अमृताची वाटी म्हणजे पुंडलिक किंवा उरलेले सगळे संत. आहा किती सुंदर भाव आहे. म्हणून अशा आनंदाच्या ताटामध्ये परमानंदच मिळणार, दुसरं काय मिळणार. माहुलीनी पुढे मोठं कूट स्वरूपामध्ये त्या विठ्ठलाचं रूप उलगड. एक दोन तीन चार पाच सहा एक याचा अर्थ झाला एक परमात्मा. एकमेवा द्वितीय अन्य कोणीही नाही असा त्याचा अर्थ झाला. दोन याचा अर्थ झाला एक जीव आणि दुसरा शिव म्हणजे एक आत्मा आणि दुसरा परमात्मा. तीन याचा अर्थ झाला मानवाचे असलेले तीन देह डोळ्याला दिसणारा सूक्ष्म देह. अंतरंगात असलेलं अंतःकरण चतुष्टयाचा सूक्ष्म देह त्यालाच आपण मन चित्त बुद्धी अहंकार म्हणतो. अविद्येचा तिसरा कारण देह हा तिसरा देह झाला. चार म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ झाले धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पाच म्हणजे देहामधले पंचकोश किंवा पंचप्राण झाले म्हणजे कसा अन्नमय कोश झाला प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि शेवटचा आनंदमय कोश झाला. सहा म्हणजे षड दर्शन झाली म्हणजे गौतमांचं न्याय दर्शन झालं कणादांचं वैशेषिक दर्शन झालं कपिलांचं सांख्य दर्शन झालं पतंजलींचं योगदर्शन झालं जैमिनींचं अर्थात पूर्व मीमांसा दर्शन झालं आणि प्रत्यक्ष महर्षी व्यासांचं उत्तर मीमांसा दर्शन झालं. ही षड दर्शन म्हणजे सहा. आता सातवा अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा अवतार की ज्यांनी आपल्या पुरुषार्थाने त्या दैवाला वाकवलं आणि प्रतिकूलतेवर मात केली तो सातवा अवतार प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा. आणि आठवा देवकीचा आठवा आणि आठवा म्हणजे पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांचा अवतार. हे सगळं तुम्ही जाणून घ्या असं माऊली म्हणते. सातवा अवतार आठवा वेळोवेळा वारंवार वेळोवेळा तुम्ही आठवा कारण विष्णू म्हणजे कृष्ण आहे आणि कृष्णाचं बालरूप म्हणजे विठ्ठल आहे. व्रजामध्ये पराक्रम केलेल्या त्या कृष्णानी थोडा विश्रांती घ्यायची ठरवली आणि म्हणून कमरेवर हात घेऊन तो विटेवर शांत उभा आहे. अशी संतांची धारणा आहे संतांची भावना भक्ती आहे. आणि म्हणून सातवा अवतार आठवा वेळोवेळा बाप रखमा देवीवरू विठ्ठलू जवळा. विठ्ठलू जवळा म्हणजे तो आत्मरूप आहे. विठ्ठल आणि भक्त यांचं अद्वैत होणं याला म्हणायचं विठ्ठलू जवळा. ज्याचं वर्णन प्रत्यक्ष वेद आणि श्रुती सुद्धा म्हणतात कानडा कानडा म्हणजे आम्हाला याचं रूप उलगडता येत नाही. नेती नेती म्हणतात सगळं वर्णन करून पुन्हा न येते इतकं वर्णन केलं पण पांडुरंगाचं यथार्थ वर्णन आम्हाला करता आलं नाही असं म्हणतात. तो पांडुरंग कानडा आहे. आणि माऊलींना अंतरंगातून किती आवडतो म्हणून सांगू. आहा सांगतोच आपल्याला एका अभंगामध्ये माऊलींनी किती सुंदर म्हटले बघा. तुझी आणवाही नगा देवराया तुझी आणवाही नगा देवराया.
प्रमाण हा कानडिया विठोबा विठ्ठलू जवळा झाला, आत्मरूप झाला, तसा तुम्हा आम्हालाही भक्तीच्या माध्यमातून हो अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करायची आहे.